जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी आल्यानंतर पाहिलं की आम्ही सावलीत आणि तुम्ही उन्हात, तेव्हाच ठरवलं की खाली जाऊनच भाषण करायचं। हा पोलीस जरा जरा अहो ताई जरा अशा ना ताई पोलीस ताई जरा अशा। मग साहजिकच आहे, काही जण म्हणाले की साहेब तुम्ही दिसणार नाही। म्हटलं मी दिसलो नाही तरी चालेल, पण माझं लोकांनी ऐकलं पाहिजे म्हणून मी फिरतोय। आणि जसं कोरोनाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह केलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं म्हणून, आणि म्हणूनच महाराष्ट्र वाचला। आज जे काही उपटचुंब इकडे उभे राहिलेले आहेत बाकीचे सगळे, एकूणच मी भारतीय जनता पक्षाला विचारतोय, मिंद्याने तर सोडून द्या, ते गद्दारच आहेत। आज काय त्यांनी जाहिराती केल्या आहेत, त्याने एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता, त्यावेळेला भाजपच्या महाराष्ट्राच्या युनिटनी सुद्धा महाराष्ट्राला पैसे नव्हते दिले, तर पीएम केअर फंडला पैसे दिले होते। हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम। महाराष्ट्र तळमळत होता, औषधं मिळत नव्हती, ऑक्सिजन मिळत नव्हता, हॉस्पिटल्स मिळत नव्हती, आपण संपूर्ण ताकदीनिशी लढत होतो, तेव्हा हे सगळे भाजपवाले पीएम केअर फंडाला पैसे देत होते। आणि घोटाळा घोटाळा म्हणजे एवढा घोटाळा, आपल्यावरती आरोप करताना त्यांचा एक उमेदवार तिकडे पश्चिम महाराष्ट्रात उभा आहे, त्याच्यावरती आरोप आहेत, हायकोर्टाने ताशेरे मारलेत, गोरे त्याचं नाव, मृत व्यक्तींवरती ते जिवंत आहेत असं दाखवून उपचार केले आणि त्याचे पैसे हडप करणारा हा भाजपचा उमेदवार। मग माझ्याकडचे उमेदवार बघा ना, इकडे लीनाताई आहेत, नितीन तर तुमचाच आहे आपलाच आहे, तिकडे मनोहर भोवीर आहेत, तिकडे स्नेहल जगताप आहे, मध्ये प्रसाद भोवीर आहे, हे सगळे हाकेला कधी तुम्ही हाक मारा, हाकेला ओ देणारी माणसं आहेत, धावून येणारी माणसं आहेत। मी मुद्दा म्हणून इथे आलो कारण मला गद्दाराला गाडायचंच आहे, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं आहे। आणि नितीन तुम्ही एका गोष्टीची आठवण करून दिली की मी ज्या क्षणी वर्षा सोडला आणि मी माझ्या घरी निघालो मातोश्रीला, मला तेव्हा पहिलं प्रथम कोरोना झाला होता। डॉक्टरनी सांगितलेलं एक तर ऑपरेशन झालेलं, डॉक्टर म्हणाले उद्धवजी काळजी घ्यायला पाहिजे कारण ऑपरेशन झाले त्याच्यात कोरोना सारखा भयानक जो काही आजार आहे तो झालाय, तुम्ही जनतेत जाऊ नका। म्हटलं जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार, मी निघालो एका क्षणात वर्षा सोडला आणि मी मातोश्रीकडे निघालो। रस्त्यात तोबा गर्दी होती, अनेक जण आज सुद्धा मला सांगतात की उद्धवजी त्यावेळेला आमच्या घरातले सगळेजण रडत होते, आम्ही कोणी जेवलो नाही, आम्ही त्या रात्री झोपू शकलो नाही। हे सगळं महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवतोय, त्याच क्षणी हा गद्दार टेबलावरती हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता। मला माझं व्यक्तिगत काही नाही, माझं काय व्हायचं आहे तुमच्यासाठी होईल, पण गद्दारी सेलिब्रेट करणारा हा आपला आमदार होऊ शकतो? बाकी दादागिरीचं माझ्यावरती सोपवा तुम्ही। तुम्ही इथून नितीनला निवडून द्या, याला सांगतो तुला खडी फोडायला नाही पाठवलं ना, कारण एक तर गद्दार सगळा चोरीचा मामला, आपलंच नाव चोरलंय, निशाणी चोरलंय, आणि काय मोठा हस ही उतरवायची नाही तर काय डोक्यावर घेऊन फिरवायची। इकडे बाकीची जी काय कामं आता नितीन दादा तुम्हाला सांगत होता, 5 वर्ष आमदार होता, 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, माझ्याकडे एकही कुठल्या इथलं विकासाचं काम घेऊन आलं नाही। 2.5 वर्ष झाल्यानंतर ह्याने गद्दारी करून सरकार पाडलं, खोके घेऊन तिकडे गेला, म्हणजे जनतेला धोके आणि स्वतःला खोके घेऊन तिकडे गेल्यानंतर
ठीक आहे माझ्यावरती आरोप करा, पण मग 2.5 वर्षामध्ये या कर्जत विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये किती विकास कामं केली काय हिशोब आहे? कॉन्ट्रॅक्ट खूप दिली गेली, संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे गद्दारी झाले तिथे तिथे मी पाहतोय कॉन्ट्रॅक्ट खूप दिले गेलेत, पैसा दिला गेलाय, सरकारच्या तिजोरीतून पैसा दिला गेलाय, पण तो खालपर्यंत आलेलाच नाही। मग कोणी खाल्ला हा पैसा? 50 खोक्यात आहे ना सुट्टे पैसे झालेले आहेत, 50 खोक्याचं काय कौतुक सांगताय? 50 खोक्यात असे सुट्टे पैसे आहेत, 1000 कोटींनी यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे, महाराष्ट्र लुबाडलेला आहे। आज लीनाताई आपल्यासोबत उभ्या आहेत तिकडे पनवेलमधून, कशासाठी उभ्या आहेत? का या सगळ्यांचा घरी वेळ जात नाही म्हणून विधानसभेत जायचे? जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय, खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले, साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या। माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही, निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो। आणि या नितीनकडे कदाचित त्यांच्या एवढे पैसे नसतील, तिकडे पैशाचा महापूर आहे, पैशाचा धबधबा आहे, पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का पहाडासारखे उभे आहात? किती महापूर येऊ दे, आणि महापूर येतो आणि जातो, आता पैशांचा बाहेर येईल, पैसे देऊन मत विकत घेणारी ही अवलाद महाराष्ट्राला काय सुख देणार, काय समाधान देणार? आणि पैसे आता देतील आणि सगळीकडे होर्डिंग लागले, तुमच्याकडे लागलेत का? काम काय केले? काम भारी लागले, केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, पुढे लाचारी काय नाही, घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या, गुवाहाटीला द्या पाठवून। या लीनाताईना सुद्धा सांगतोय की लीनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली, आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन, निवडून पण येईन, पण मला मी ज्या लोकांसाठी लढते, ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली 100% शास्ती व्याज माफी करणार। हवाई की नको माफी पनवेलकरांनी ठरवायचंय। लीनाताई ओरडते, लीनाताई भांडते, लीनाताई आंदोलन करते, पण ज्यांच्यासाठी या लीनाताई झगडताय त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईंना मत देतील। पुढची सुरा जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार। खरं म्हणजे हे खरं आपण कर्जतमध्ये आहोत, पण पनवेलकरांनाही दाखवा, जरा मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत। लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत, मग त्यांना सवलत सिडको वसाहतीना पण आपण द्यायला पाहिजे, आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही, कारण यांचे सगळे धनाढ्य यांनाही पैसे पुरवणारे हे। त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली 65% मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या 2.5 लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार, मालमत्तांना सुद्धा देणार। हे याच्यावरती काहीतरी बोला ना, बटेंगे तो कटेंगे, हे तुम्ही बटेंगे तुम्ही बाटलेले आहे, हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला, हे पाप या भाजप आणि त्यांच्या या गद्दारीने केलेलं आहे। कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे? अरे मी मुख्यमंत्री होतो, कोण कटला गेला इकडे, कोण बाटला गेला इकडे? मी सगळ्यांना घेऊन माझा मार्श पुढे घेऊन चाललो होतो, मी कुठेही ना कोरोनाच्या उपचारामध्ये भेदभाव केला ना विकास कामामध्ये भेदभाव केला। महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो, आणि आपल्या सरकारने गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले? जा नोकरीला जा तिकडे, तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मत आणि जा गुजरातला ढोकळा खायला। काय कशासाठी हे तुम्ही करताय? बरं, या सगळ्या गोष्टी पुन्हा मत देण्या मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय, पण
पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे, दहशतवाद। 4 दिवस राहिले चुका निरा, चार दिवस राहिलेत, भोगून घे, नंतर तुला कधीही विधान भवनाचं दार बघायला मिळणार नाही आहे। आणि मग गावामध्ये नीट फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाग, कारण जर का आता तू दादागिरी केलीस आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न केला तर 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सगळे गद्दार आहेत, बघून घेऊया काय करायचं ते। या ज्या काही आपण 4 जागा दिल्यात, मी आपले काँग्रेसचे कुठे गेले त्यांना खास धन्यवाद देतोय। नाही, यांना खास धन्यवाद देतोय, कारण पूर्ण ताकदीने आपल्या या 4ही शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी हे त्यांना विजयी करण्यासाठी उतरलेले आहेत। आणि मी त्यांना शब्द देतोय की तुम्ही जे काय आज मला मदत करताय ना, सरकारी उद्या मी ही मदत वाया जाऊ देणार नाही, आणि हे स्वतः उमेदवार आहेत तिथले असंच समजतायत। याला म्हणतात एक निष्ठा, याला म्हणतात महाविकास आघाडी। आणि जे जे कोणी अपक्षांना असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करतायत ते सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत, ते सगळे गद्दार आहेत, हे आज मी जाहीर करतोय। अगदी शेका पक्षाच्या जयंतरावानं सुद्धा सांगतोय की जयंतराव तुम्ही असा विचित्र काहीतरी कारभार करू नका, अलिबाग मध्ये मी माणुसकी दाखवली, तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली, कारण आपलं असं ठरलं होतं की उरणची जागा ही शिवसेना लढवणार, अलिबाग पेण पनवेल जर महाविकास आघाडी नीट झाली असती तर हे ते लढवणार होते। पण अलिबागची जागा मी मागे घेतल्यानंतर सुद्धा ना ते उरण मागे घ्यायला तयार, ना पेण, ना पनवेल, ना सांगोला, मग हे नाही चालणार, हे आघाडीचं काम नाही। लढायचंय तर सरळ लढूया आणि दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया। तुम्ही आम्हाला इकडे मदत करा, आम्ही तुम्हाला अलिबागला मदत करतो, येतील ना सगळे निवडून येतील। पण आज जे हे संकट आलेलं आहे हे संकट केवळ कोणत्या एका पक्षावर नाही तर हे महाराष्ट्रावरती संकट आले। इकडे एक एक आमदार या महाराष्ट्रद्रोह्यांना रोखण्यासाठी तिकडे उभा राहणार आहे। आणि अशा वेळेला जयंतरावने ठरवायचं महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करायची का महाराष्ट्रप्रेमींना मदत करायची, ठरवा। आणि अपक्ष सुद्धा जे उभे राहिलेत त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही उगाच सुपारी घेऊन येऊ नका, कारण तुम्ही घेतलेली सुपारी कात्राला हे कर्जतवाले खंबीर आहेत, उरणवाले खंबीर आहेत, पेण पनवेलवाले खंबीर आहेत, सुपारी घेऊन पैशाचा तमाशा करू नका, कारण गद्दार जरी विकला गेला तरी माझा कर्जतकर विकला गेलेला नाही, जाऊ शकत नाही, कारण तो जर विकला गेला असता तर या भर उन्हामध्ये सकाळपासून माझी वाट बघत इकडे हा थांबलाच नसता, आल्याच नसते, या माता भगिनी सुद्धा आल्या नसत्या, नाही बांधव इकडे आले असते, काय हे घेऊ शकत नाहीत खोके? ज्यांनी खोके घेतले ते तुम्हाला काय आमिष दिलेले नाहीत त्यांनी? पण तुम्हाला माहितीये की जो स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करतो, ज्याला तुम्ही गेल्या वेळेला माझ्याचमुळे मत दिलं होतं, तो आपल्याशी गद्दारी करू शकतो, तो उद्या तुमचं काय सगळं आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला? ज्या काही गोष्टी आपण वचननामेत दिलेल्या आहेत, मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण मी करून दाखवणार, महिलांना ज्या ज्या सरकारी बस सेवा आहेत त्या सगळ्या सरकारी बस सेवेमधून मोफत प्रवास मी देऊन दाखवणार, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमुक्त मी करून दाखवणार, अगदी इकडे जरी नसलं तरी मराठवाडा आणि इतरत्र जो काय आहे विदर्भ बाकीचा भाग, सोयाबीनला 7,000 रुपये हमी भाव मी देऊन दाखवणार आहे, 25 लाख पर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा ही आपण देणार आहोत, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही आम्ही आपण लागू करून देणार आहोत, कितीतरी गोष्टी करायच्या आहेत, उद्योगधंदे इकडे आणायचे आहेत। आता मी हेलिकॉप्टरनी येताना बघितलं की प्रचंड मोठा एअरपोर्ट होतोय, आता इथल्या जमिनीला भाव येतील, पण हे भाव आल्यानंतर तुम्हाला जर का फसवलं गेलं आणि इथली जागा जशी मुंबई घशात घातली गेली तशी इथली जागा पण कोणाच्या घशात घालतील? कोणाच्या? जरा मोठ्याने बोला ना, तुम्हाला कळले की नाही? आले ना हे अदानीचं भूत तुम्हाला दिसायला लागले की नाही?
काय करणार तुम्ही? तुमच्या सातबारावर लिहून टाकलं अदानीचं नाव, कोणाकडे दाद मागणार? आणि तेव्हा जर का हे गद्दार बूट चाटे हे त्यांचे बूट चाटत बसले तर तुम्हाला न्याय कोण देणार? मग तुम्हाला इथे रोजगार हवेत की नको आहेत? जे नितीन बोलले ते तुम्हाला सगळ्या सोयी हवेत की नको आहेत? लीनाताई ज्याच्यासाठी भांडतात त्या प्रश्न सोडून हवेत की नको आहेत? आणि मग हे करायचं असेल तर मग मशालीशिवाय दुसरा पर्याय नाही, मशालीशिवाय पर्याय नाही. काँग्रेसला मी उघड धन्यवाद देतोय की या जिल्ह्यामध्ये एकही जागा आपण काँग्रेसला देऊ शकलो नाही, तरी सुद्धा तुम्ही सोबत राहिले आहेत. आणि हा समंजसपणा जसा काँग्रेसने इकडे दाखवलाय तसा आपण पूर्व विदर्भात दाखवलेला आहे. आपण तिकडे नाही तशा जागा लढवतो, पण आता तुझं माझं करण्याची वेळ नाहीये, हे आपलं आहे. आणि आपलं जर कोण लुटत असेल तर आपण एक होऊन त्याला ठोकला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे, म्हणून महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे. मग तुम्ही एवढ्या उन्हात आलेला आहात, या नुसत्या भगव्या टोप्या आहेत की मशाली आहेत? या मशाली धगधगलेल्या आहेत का नुसत्याच हातातल्या थर्माकोलच्या मशाली आहेत, पेटलेल्या आहेत? मग हे चारही उमेदवार रायगडमधले चारही पाची काय स्नेहलताई, हा स्नेहलताई, या चारही जागा आणि नितीन आणि तिकडे सुरमे सगळीकडे गद्दारच गद्दार आहेत. मला एकच पाहिजे, एक चित्र मला या कर्जतमध्ये बघायचंय. दाखवणार आहात? जसं माझं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर हा गद्दार दारूचा ग्लास घेऊन टेबलावरती नाचला होता, तसा पराभव करून इथे माझा कर्जतकर नाचला पाहिजे. गद्दाराचा पराभव करून माझा कर्जतकर नाचला पाहिजे, त्याच्या म्हणजे शब्दशः घेऊ नका पण त्याच्या उरावरती नाचला पाहिजे. आणि एवढी तयारी आहे, हिंमत आहे, पैसे वाटले तर, दादागिरी केली तर, मशालीची धग दाखवणार? ठीक आहे. मग मला वाटतं जास्त बोलण्याची गरज नाही, कारण मला इथून परत मुंबईमध्ये जायचंय. कारण काल परवाकडे मी कुठेतरी बोललो की जसजसं निवडणुकीचा प्रचार संपण्याची वेळ येते तसं आपल्या मराठीत एक म्हण आहे, रात्र थोडी सोंग फार. पण आता राजकारणात नवीन म्हण आहे, रात्र थोडी आणि ढोंग फार. हे ढोंगी सगळे जे आहेत आपल्याबद्दल आता आहे ना, जो काही खोटं प्रेम आलेलं आहे त्या प्रेमाचा तुकडा पाडण्यासाठी मला आता मुंबईला जावं लागतं, कारण मुंबईत सुद्धा माझी एक दोन सभा आहेत. पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आणि तूर्त आपली मी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपल्या भोजनाची व्यवस्था